नमस्कार मंडळी, मी गणेश. मी तिलोत्तमा. मी तुमची विविक्षा. मी गणेश या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही थंबनेल वरती बघितलं असेलच की आपली पिल्लू बनणार आहे दत्तगुरु. तर आपली विविक्षा दत्तगुरु कशी साकारते हे हळूहळू आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, खूप मजा येणार आहे. तर विविक्षाला दत्तगुरु बनवण्यासाठी आम्ही खूप छोटे छोटे ट्रिक्स वापरले आहेत, त्यात तुम्ही सुद्धा तुमच्या घरी वापरून तुमच्या मुलाला दत्तगुरु बनवू शकता. तर त्या ट्रिक्स काय आहेत तुम्हाला पाहायला मिळणार आहेत या व्हिडिओ मध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण आता बघूया दत्तगुरु कसे तयार होत आहेत. चलो विविक्षाला इथे मेकअपचा बेस लावलेला आहे आणि आता विविक्षाला दत्तगुरूंच्या गेटअप मधली पुढची स्टेप करण्याची वेळ आली आहे. तर हे आहे अस्तरचं कापड आणि ही आहे तुळशीची माळ. तर अशा प्रकारे बाल रूपातील दत्तगुरु आपल्या समोर उभे आहेत. विविक्षा तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. तर विविक्षाला खूप भारी वाटतंय. आपल्याला हे दत्तगुरु कसे वाटले याविषयी कमेंट नक्की करा. तर आता आज दत्त जयंती होती म्हणून हा मेकअप किंवा हा गेटअप आपण केला होता. सगळ्याच स्कूलच्या आता गॅदरिंग येणार आहेत, त्याच्यामुळे घरच्यांना आता एक टास्क असणार आहे की बाबा समजा कुणाला आपल्या मुलाला दत्तगुरूंचा गेटअप द्यायचा असेल तर हा अगदी साधा आणि सोपा तुम्ही तुमच्या घरी देऊ शकता. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की हे ऑलमोस्ट यातल्या सगळ्या गोष्टी घरी बनवलेल्या आहेत आणि काही छोट्या कमीत कमी पैशामध्ये विकत आणलेल्या आहेत. तर आता हा त्रिशूळ जो आहे हा त्रिशूळ बनवण्यासाठी साधारण आम्हाला लागले फक्त 20 रुपये. 20 रुपये कसे, हा जो रॉड आहे खालचा हा लादी पुसायचा आमच्याकडे पाईप होता जो आम्ही फेकून देणार होतो तो आम्ही याला युज केलाय. हा पेपर 7 रुपयाला मिळतो आणि हा जो वरती जो पेपर लावलाय गोल्डन कलरचा तो साधारण 14 रुपयाचा पेपर याला लागलेला आहे. त्याला जो एक लमसम अमाऊंट आपण 20 रुपयामध्ये त्रिशूळ तयार झालेला आहे. आता हे कानातले तुम्ही बघताय याच्यामध्ये तुळशीच्या माळेतले मणी आहेत. ही हे कानातले सुद्धा आपण घरी बनवलेत. तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताय की हे घरी कसे बनवले, तिलुनी तिच्या हाताने बनवलेले आहेत. ही जी तुळशीची माळ आहे ही सुद्धा जपाची माळ आहे घरातली, ती आपण इथं वापरलेली आहे. हातातले जे ब्रेसलेट आहेत, हातातले ब्रेसलेट, दंडाचे 2 ब्रेसलेट हे सुद्धा घरातल्या तुळशीच्या माळेने बनवलेले आहेत. ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मी स्वतः माझ्या हाताने ते विणतोय. 50 रुपयामध्ये आपल्याला हे ब्रेसलेट तयार झालेलं आहे. आता तिची पायामध्ये पादुका घातल्या, त्या पादुका पुठ्ठ्याच्या बनवलेल्या आहेत आम्ही. हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की मी माझ्या हाताने या पादुका बनवतोय. पादुका सुद्धा बनवायला फक्त 14 रुपये खर्च आलाय. तो कशाचा, तर हा जो गोल्डन पेपर लावलाय. हा जो ड्रेस आहे हे अस्तरचं कापड आहे, हे 30 रुपये मीटरने, असं 2 मीटरमध्ये विविक्षाचा पूर्ण गेटअप तयार झालेला आहे. सो असं कमीत कमी पैशात तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा
दत्तगुरु बनवू शकता. सो मला असं वाटतं की आता आपण हा व्हिडिओ इकडेच थांबूयात आणि पुन्हा एकदा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही विविक्षाचे रील शूट करतोय. ओके विविक्षा, सगळ्यांना बाय करूयात. सगळ्यांना बाय बाय, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाचं. बाय.